नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहूया वाचन पाठ। चित्र व शब्द यांचे समजपूर्वक वाचन कसे करावे किंवा शब्द वाचत असताना जर मध्ये चित्र आले तर शब्दाचा उच्चार व चित्राचा उच्चार कशा पद्धतीने पूर्ण करून अस्खलितपणे हे वाक्य पूर्ण करावे याचा आपण आज अभ्यास घेऊया। वाचन पाठामध्ये दिलेल्या चित्रामध्ये आपणास दिसत आहे की एक गॅरेजचे चित्र आहे। या गॅरेज मध्ये एना व टॉम आपणास रघु काका सोबत बोलताना दिसत आहे आणि या चित्रामध्ये खाली काही वाक्य आहेत आणि त्या वाक्याच्या मध्येच एक चित्र आहे। म्हणजेच काय तर शब्द व चित्र याचे अस्खलितपणे आपणास वाचन घ्यावाचे आहे। तर आता आपण त्याचे वाचन पाहूया। एना आणि टॉमच्या घरासमोर गॅरेज आहे। गॅरेज मध्ये वाहने दुरुस्त केल्या जातात। एना गॅरेजला गाड्यांचा दवाखाना म्हणते। गॅरेज मध्ये मोटरसायकल, कार, टेम्पो, बस यासारखी वाहने दुरुस्तीसाठी येतात। रघु काका ही वाहने दुरुस्त करतात। जॉन अंकल रघु काकांना कामात मदत करतात। ते गाड्या धुवून चकाचक करतात। एना आणि टॉमला गॅरेज मधील कामे पाहताना मजा येते। पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा वाचन पाठ या घटकाचा अभ्यास घेताना विद्यार्थ्याकडून विविध शब्द व चित्रांचे संयुक्तपणे वाचनाचा सराव घेणे।